मुंबई हायकोर्टाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळ तसेच वाहतुकीला अडथळा आणणारी मंदिरे काढण्याचे आदेश दिल्यानंतर कोथरूड कर्वेनगर भागात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे मंदिरावर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून पुणे मनसेच्या वतीने दगडूशेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. कोथरूड कर्वेनगर भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत मंदिरांवर कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे पुणे शहर मनसेच्या वतीनं दगडूशेठ मंदिराची महाआरती करण्यात आली. कोर्टाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे तसेच वाहतुकीला अडथळा आणणारी मंदिरे काढण्याचा आदेश सर्व महापालिकांना दिला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या वतीनं शहरातील अनधिकृत मंदिरे तोडण्यात आली. शहरासह उपनगरात ही कारवाई करण्यात येत आहे, पण यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत नागरिकांशी संवाद साधला पाहिजे, त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या नगरसेवकांनी केली. पुणे शहरातील जे गणेश भक्त आहेत ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या पद्धतीने महानगरपालिका कारवाई करते की रात्री येऊन अचानकपणे मंदिरं पाडून मूर्त्या सुद्धा भंग करतायत, म्हणजे तिथं त्या देवाचाही ते अपमान करत आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीची कारवाई महानगरपालिकेनं अत्यंत अयोग्य पद्धतीने होते. महानगरपालिकेने जे काय असेल ते कायदेशीर रितसर नोटिसा देऊन त्यानंतर संवाद साधून खरं कारवाई करायला पाहिजे होती, परंतु सुडाची कुठेतरी त्यांची भावना घेऊन ते रात्री सगळे झोपेत असताना डायरेक्ट धडक सगळा फौज फाटा घेऊन येऊन डायरेक्ट मूर्त्या उचलून त्या मूर्त्या तुटलेल्या अवस्थेमध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवतात. त्याच्यामुळे आम्ही याचा विरोध करण्यासाठी सर्व गणेश भक्त रस्त्यावर उतरलेले आहोत. यानंतर जर पालिकेने अशा पद्धतीने कारवाई केली तर त्यांच्या मत स्टाईलनीच त्यांना आम्ही सर्वजण उत्तर देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहोत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, पुणे.